छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल तलावाच्या पाण्याचा साठा अवघ्या काही फुटांवर आल्याने येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत तलावामध्ये जलसाठा तळ गाठणार असल्याने या तलावातून उपसा करून परिसरातील काही भागांमध्ये होणारा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हर्सुल तलावामधून शहरातील 8 ते 10 वार्डात पाणीपुरवठा केला जातो. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या या तलावातून रोज सरासरी 5 ते 6 ml पाणी उपसा केला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून या तलावातील पाण्याची पातळी घटली असून सध्या परिस्थितीमध्ये तलावातील गाळ सोडला तर अवघ्या 7 फुटावर पाणी पातळी आल्याने काही दिवसातच पाण्याचा उपसा कमी करावा लागणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात तर जलसाठा तळ गाठणार असल्याने होणारा पाणीपुरवठा बंद सुद्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये हर्सुल तलाव परिसरातून होणाऱ्या पाणीपुरवठा बंद झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून महानगरपालिका प्रशासनास येथील नागरिकांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. सध्या जायकवाडी धरणातून सुद्धा होणारा पाणीपुरवठ्यावरती ग्रहण लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन्या जलवाहिनी सुद्धा जागोजागी जीर्ण झाल्याने फुटत आहे. त्यामुळे शहरातील नियमित पुरवठा विस्कळीत होऊन आल्या दिवस नागरिकांना निर्जलीचा सामना करावा लागत आहे. तर नो नेटवर्क एरियात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुद्धा विस्कळीत होत असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये शहराला जीवनदायिनी म्हणून नवीन पाणीपुरवठा योजनाची जलवाहिनी कार्यान्वित व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा येणाऱ्या मे महिन्यात शहराला मोठ्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते असे काही जाणकारांची माहिती आहे.